सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्व स्तरातील लोकांना मोठं नुकसान सोसावं लागतंय. कोणाची नोकरी गेली तर कोणाचा व्यवसाय बंद पडला. रोजंदारीवर जगणाऱ्यांवर तर उपासमारीची वेळ आली. अशातच आणखी एक वर्ग ज्याला सर्वात जास्त आर्थिक फटका बसलाय तो म्हणजे रिक्षाचालक. जवळपास 3 महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्यामुळे आता कुटुंबियांचा उदरनिर्वाह करायचा कसा हा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा होता. पण अशातच माजी मंत्री आणि आमदार गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या माध्यमातून श्रमिक सेना, ठाणे जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना, नवी मुंबई सभासद सदस्य यांना धान्य पॅकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, माजी नगरसेवक दशरथ भगत, संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी आदी उपस्थित होते, ज्यांच्या हस्ते हे धान्य पॅकेट रिक्षा चालकांना वाटप करण्यात आले. यावेळी NMTVशी बोलताना दशरथ भगत यांनी सांगितले की गणेश नाईक यांच्या माध्यमातून मार्च महिन्यापासून रिक्षा चालकांना हे धान्य वाटप केले जात आहे. लोकनेते गणेशजी नाईक साहब उनके माध्यम से ये हमारे जो गरीब रिक्षा चालक मालक है, जो गरीब लोग है उनके लिए ये धान्य के पॉकेट पैकेट या डिस्ट्रीब्यूशन किया है. हम नाईक साहब के बहुत बहुत मेहरबान आभार मानते हैं उनके. मार्च से चालू है ये, फिर वार्ड हो या हर रिक्शा चालक मालक हो, जिसके संगठन है, हर संगठन के मेंबर्स, आम पब्लिक, उनको जो गरीब लोग हैं, सर्व कॉमन है, सर्व सामान्य लोग, उनके लिए मार्च से लेके आज तक ये डिस्ट्रीब्यूशन चालू है. सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी सांगितले की दिघापासून ते बेलापूरपर्यंत जवळपास 4 महिन्यांपासून हे धान्य वाटप त्यांच्या माध्यमातून दररोज केले जात आहे. दिघ्यापासून तर आज तागायत वाशीपर्यंत दिघा, ऐरोली, राबाळा, घनसोली, घनसोली कॉलनी, कोपरखेरणा, मापा, पवना, आता तुरबा वाशी, आज तागायत आम्ही धान्य किट रिक्षा चालकांसाठी वाटत आलेलो आहेत आणि ते सगळ्यांना वाटप आलेलं. पण आमच्या नाईक साहेबांनी जे आतोनात नगरसेवकांपासून, नगरसेवकांना संगतमधापासून तर सगळ्यांना धान्य किटाचं वाटप केलेलं आहे. आणि तरीसुद्धा आम्ही पाठपुरावा ठाणे युनियनच्या माध्यमातून नाईक साहेबांना पाठपुरावा करून साहेबांनी आम्हाला सगळे रिक्षा सभासदांना धान्य किटचं मदत केली हे आमचं साहेबांचं अतिमोलाचं कार्य असल्यामुळे आम्ही कधीही विसरू शकत नाही. ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज.